अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील पत्रकार बांधवांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला। पत्रकार दिनाचे औचित्य साधत पंचायत समिती सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीडी पाटील हे होते, तर साहित्यिक तथा संस्थेचे सचिव डॉक्टर अशोक कोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। शहरात पार पडलेल्या राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलनाला पत्रकार बांधवांनी दिलेल्या प्रसिद्धीबद्दल यावेळी पत्रकार बांधवांचे जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले। याबरोबरच सर्व पत्रकार बांधवांना प्रमाणपत्राचे आणि भेटवस्तूचे सुद्धा वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला जामनेर तालुक्यातील पत्रकार बांधव आणि भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब डी डी पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या साहित्य संमेलनाच्या प्रचार समितीचे प्रमुख मिलिंद भाऊ लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब सुरेश महाजन, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय मोहन भाऊ सारस्वत आणि सर्व उपस्थित असलेले पत्रकार बांधू बंधू भगिनी, सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ आणि वैयक्तिक माझ्यातर्फे पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सोहळ्याचे या समारंभाच्या प्रास्ताविकाची भूमिका कथन करतो। गेल्या रविवारी जामनेर येथे राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलन संपन्न झालं। या संमेलनासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी नागरिकांनी सहभाग दर्शविला। तद्वतच हे संमेलन समाजापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य खऱ्या अर्थाने जर केलं असेल तर ते आमच्या जामनेर नगरीतल्या जामनेर तालुक्यातल्या आमच्या पत्रकार बांधवांनी केलेलं आहे। सगळ्या पत्रकार बांधवांनी हे कार्य आपलं स्वतःचं आहे, आपल्या घरचं आहे, आपल्या आईचं आहे, आपल्या भाषेचं आहे, अशा भूमिकेतूनच ही प्रचाराची धुरा सांभाळली आणि हे साहित्य संमेलनातील सर्व विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपला सर्व पत्रकारांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि या पुढील काळातही आपली अशीच साथ आम्हा मंडळाला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यानिमित्त तुमच्या ऋणाईतून व्यक्त होण्यासाठी आणि पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या सदिच्छा देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, पत्रकार याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलेला आहे, चौथा स्तंभ म्हटलेला आहे आणि ती गोष्ट खरोखर यशस्वी आणि खरी आहे। समाजामध्ये विचार करण्याचं काम, समाजाला समाजातील जो वंचित शोषित घटक असेल त्याला न्याय देण्याचं काम किंवा सर्वसामान्य जनतेच्या बाजूने जर कोणी उभा राहत असेल तर तो असा पत्रकार आहे। म्हणजे लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर पत्रकारांशिवाय ती यशस्वी होऊ शकणार नाही आणि ही परंपरा मित्रांनो फार अनादि काळापासून चालत आलेली आहे। आपला जो स्वातंत्र्य लढा आहे तो यशस्वी करण्यासाठी पत्रकारांचं योगदान मोठं राहिलेलं आहे। अगदी आचार्य अत्रे असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, महात्मा गांधी सुद्धा पत्रकार होते, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पत्रकार होते। म्हणजे देशाला स्वातंत्र्य देशाला प्रबोधनाची जी परंपरा आहे ती पत्रकारांनी सुरू केलेली आहे आणि या पत्रकारांनी नेहमीच समाजाचं नेतृत्व धुरीणत्व आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कार्य केलेलं आहे। अशा पवित्र परंपरेमध्ये आपण कार्य करत असल्याचा आपला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि तीच धुरा आपण पुढे नेत आपली पत्रकारिता सुरू ठेवली पाहिजे। अगदी महाभारताच्या काळामध्ये म्हणजे आपण जे म्हणतो की महाभारताच्या काळामध्ये आज जे शोध होते ते शोध त्या काळामध्ये होते, ही गोष्ट खरी आहे। संजय त्या काळातला पत्रकार होता
आणि रणभूमीवर जे काही गोष्ट चालते ती सगळं तंतोतंत माहिती ते धर्मराजाला देत होते. म्हणजे ही परंपरा फार मोठी आहे. संजयच्या म्हणजे आजची जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्याही पुढे त्या काळात मीडिया होता. संजय त्या रणांगणावरच्या सगळी तंतोतंत माहिती धर्मराजाला देत होते. आपले नारद मुनी, आपले आद्य पत्रकार नारद मुनी, विश्वातली सारी खबर नारद मुनींना असायची. आणि त्यांनी त्यांनी नेहमी सर्वांना सर्वांपती आणि नारदांनी जी भूमिका निभावली की विध्वंस होणार नाही आणि समाजाचं संस्कृतीचं कसं बॅलन्स राहील. अगदी ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी सुद्धा ज्या प्रबोधनाचा जो वसा घेतला पत्रकारितेच्या माध्यमातून घेतलेला. मित्रांनो अशा थोर परंपरेचे आपण पाहिजे असल्यामुळे समाजाने नेहमीच तुमच्याकडे आदराने पाहिलेला आहे आणि हाच आदर्श ठेवून आपली या परिसरातली पत्रकारिता पुढे जात आहे. आपण नेहमीच ज्या मार्गाने जात राहावं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि वंचित शोषित समाजाला आपल्याकडून न्याय मिळावा आणि न्यायाची भूमिका नेहमीच आपल्याकडून उठवली जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मित्रांनो तराजू जेव्हा हातामध्ये असतो तेव्हा एक स्वतःचं असं मत असतं तर ते मत कोणाच्या पारड्यामध्ये टाकायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. तर ते मत आपण नेहमीच न्यायाच्या बाजूने टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करतो. एवढं बोलून माझं प्रास्ताविक संपवतो. जे साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांनी आज पत्रकार दिनाचा योग साधून नांदेड तालुक्यातील पत्रकारांच्या सत्काराचा गौरवाचा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांतर्फे मी त्यांचा आधी आभार मानतो. नांदेड तालुक्यातील पत्रकार मित्र आज जमा झाले आहेत ही फार आनंदाची बाब आहे. त्यापेक्षा आनंदाची बाब अशी की आतापर्यंत फक्त पुरुष मंडळीच आमच्यासोबत काम करायची, आमच्या मुलीसुद्धा आता हिरिने यात भाग घेतात त्याचा मला फार आनंद आहे. आतापर्यंत आम्ही लेखने लिहायचो, आता लेखणीने लिहिण्याच्या आधी माईकने जे टी व्हीवर दाखवलं जातं त्याची उत्सुकता सर्वांना असते आणि ते काम करणाऱ्या आमच्या मुली आमच्या भगिनी इथे आज पुढे आले आहेत याचा फार आनंद आहे. आजच्या पत्रकार दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माझं बोलून संपत. धन्यवाद. आदरणीय बामखेडे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द मदत करावं. आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या जामण्या साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनिधी पाटील सर ज्यांनी प्रथमच या जामनेर गावामध्ये जामनेर तालुक्यामध्ये राज्यस्तरीय तावडी बोली अधिवेशन ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी संपन्न झालं असे डॉक्टर अशोक कोळी या पत्रकार संघटनेचे प्रमुख लोखंडे सुरेश महाजन त्याचप्रमाणे आमचे मित्र मोहनभाई सारस्वत आणि विविध वृत्तपत्रांसाठी काम करत असणारी विविध वाहिन्यांसाठी काम करत असलेली या जामनेर तालुक्यातील सर्व क्रियाशील पत्रकार बंधू आणि आज निश्चितपणे भगिनी असं म्हणण्याची वेळ आमच्यावरती या ठिकाणी आली आहे ही आनंदाची बाब या ठिकाणी आपणासाठी ठरते आहे. म्हणजे हा जो एक क्रांतिकारक बदल या पत्रकारितेमध्ये घडतो आहे हे त्याचं द्योतक आहे. कारण या जामनेर तालुक्यामध्ये पूर्वी वार्ताहर म्हटल्यानंतर आता पत्रकार शब्दाला वार्ताहर म्हटल्यानंतर फक्त बद्री शेठ शर्मा यांचं नाव अग्रक्रमाने पुढे यायचं, त्यानंतर सुरेश भाऊ धारीवाल आणि मग अन्य मंडळी याच्यामध्ये यायला लागली. पण आज या ठिकाणी संख्या पाहिल्यानंतर खरोखर निश्चितपणे चांगलं या ठिकाणी वाटतं की यामध्ये एक अमूलाग्र असा बदल अमूलाग्रसी क्रांती कालानुरूप या ठिकाणी घडून आपल्याला दिसते आहे. कारण पत्रकारिता हा व्यवसाय न बनताना ते एक व्रत बनावं की जेणेकरून त्या समाजामधील ज्या चांगल्या चालीरीती असतील ज्या चांगल्या गोष्टी असतील ज्या काही प्रथा असतील त्या चांगल्या असतील अनिष्ट असतील या प्रथांचं एक आरशाच्या स्वरूपामध्ये प्रतिबिंब या वृत्तपत्रामधून त्या ठिकाणी प्रतिबिंबित व्हावं यासाठी म्हणून मी म्हणतो की पत्रकार बंधूंनी आणि भगिनींनी तो वसा म्हणून या ठिकाणी स्वीकारला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण पत्रकाराजवळ मी नेहमी सांगतो
की जसं आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी, आता कवी कंसात टाकूया, जे न देखे रवी ते या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना निश्चितपणे दिसत असतं, कारण त्यांच्याजवळ तिसरा डोळा त्या ठिकाणी असतो, थर्ड आय तिसरा डोळा त्या ठिकाणी असतो म्हणून. आणि पत्रकाराजवळ वृत्तपत्रकाजवळ नेहमी द लाईन बिटवीन टू लाईन्स ही वाचण्याची क्षमता असली पाहिजे. द लाईन बिटवीन टू लाईन, बिकॉज ऑलवेज देर इज अ लाईन बिटवीन टू लाईन्स, आणि द कपॅसिटी ही जर असेल त्या व्यक्तीजवळ तरच ती निश्चितपणे पत्रकार होण्याच्या लायकीची मी या ठिकाणी समजतो. किंवा ज्याच्याजवळ क्षमता असते, न्यूज बिहाइंड द न्यूज, बातम्या तर सगळ्याच वाचतात, बातम्या तर सगळ्याच काढतात, पण ह्या बातम्या काढताना न्यूज बिहाइंड द न्यूज ही ज्याला कळते तो खरा पत्रकार त्या ठिकाणी मी या ठिकाणी समजतो. खरं म्हणजे पत्रकारिता जसं त्या त्या काळाचं साहित्य असेल, अशोक भू त्या त्या काळच्या कविता असतील, हे त्या त्या समाजाचं प्रतिबिंब त्या ठिकाणी ठरत असतं. तसं आजच्या क्षणाला देखील, कारण आपण बघितलं हे जग एवढं प्रगत झालेलं आहे की कुठल्याही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना त्या घटना घडल्यापासून काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचते. पूर्वीच्या वेळेला त्या ठिकाणी खेळे जुळवायचे, मग ते तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी किंवा एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या उत्तरक्रियेच्या दिवशी ती बातमी छापून यायची. आता तो सकाळी 4 वाजेला वाचतो नाही, लगेच सकाळी 7 वाजेच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या बातमीच्या ठिकाणी वाचायला मिळते. एवढी क्रांती या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि आपल्याकडे आता बघितलं आपण की वृत्तवाहिन्या सुरू झालेल्या आहेत, आणि वृत्तवाहिन्यातून कुठे कोपऱ्यात पुऱ्यावर घडलेली घटना लगेच आपल्या संध्याकाळी टीव्हीवरती त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी पत्रकार बंधूंनी एक समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असताना, समाजाचं प्रतिबिंब निर्माण करत असताना, फक्त काळी बाजू समोर न आणताना समाजामध्ये काही ज्या चांगल्या घटना देखील घडत असतात किंवा काही चांगल्या व्यक्ती काम करणारे देखील असतात, त्यांचं सुद्धा प्रतिबिंब त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करावं, अशी आपण या चांगल्या दिनी या ठिकाणी आपल्या मनामध्ये कुणगाट त्या ठिकाणी बांधूया. एक गंमत म्हणून सांगायला काही हरकत नाही, सगळे पत्रकारिते व्यवसायामध्ये लोक या ठिकाणी आहेत की नेहमी प्रत्येक वृत्तपत्रासाठी उपसंपादक हा अग्रलेख लिहित असतो आणि संपादकाच्या नावाने तो छापला जात असतो. तसं एका इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये हीच प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असते की उपसंपादक अग्रलेख लिहितो, संपादक छापतो, छापल्यानंतर त्या ठिकाणी त्याची उपसंपादकाने लिहिलेला अग्रलेख, परंतु हवा कोणाची व्हायची, संपादकाची. असं घडत आल्यानंतर त्या उपसंपादकाला असं वाटायला लागलं की मी अग्रलेख लिहितो आणि वाहवाची पेटी त्या ठिकाणी होते. म्हणून एका दिवशी तो मनामध्ये ठरवतो की आपण आज संपादक महोदयाची फिरकी आपण घेऊया. म्हणून त्यांनी काय केलं की त्याने सांगितलं संपादकांनी, त्यांची पेटीने सांगितलं की चल तुझा अग्रलेख तयार करून मला पाकिटात दे, मी लागलेच तिकडे पाठवतो, म्हणजे तो अग्रलेख त्या ठिकाणी छापून येईल. म्हणून याने गंमत करायला ठरलं. बघा त्याने काय केलं, एक चिमणी घेतली, जिवंत चिमणी घेतली, तिच्या पायाला शाई लावली आणि त्या चिमणीला असं कागदावरती त्या ठिकाणी फिरवलं आणि तो कागद पाकिटात बंद केला आणि चीफ एडिटरकडे पाठवला आणि मस्त घरी येऊन तो झोपला. त्याला वाटलं तर बघा उद्या या दिवशी कशी मजा येतील, कारण मी अग्रलेख लिहितो आणि चीफ एडिटर छापतो, नाव त्याचं होतं, आता काय करतो ते बघूया. आपल्या चीफ एडिटरने कागद उघडला, समोर ठेवला, अग्रलेख लिहिला, विभागाकडे पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी याने फोन केला असिस्टंट एडिटरला, याला असं वाटलं की आता फोनाला एडिटरचा म्हणजे आपला झापणार चांगला. म्हणून त्यांनी फोन घेतला, हॅलो साहेब काय झालं, घाबरत विचारलं, अरे काय नाही म्हणे, कालचा तू दिलेला अग्रलेख या वर्षभरातला सर्वात उत्कृष्ट अग्रलेख त्या ठिकाणी ठरलेला आहे, म्हणून तुझं अभिनंदन. तेव्हा त्याला कानफड्यात मारल्यासारखं झालं की जेव्हा एखाद्या कुत्र्याला असं वाटतं आपण गाडी खालून चालतो म्हणजे गाडी आपणच आखतो, आणि ज्यावेळेला गाडी निघून जाते आणि रट्टा बसतो त्याला समजतं की गाडी बैल त्या ठिकाणी चालवत आहे. म्हणून त्या पद्धतीने अशा घटना या गमतीच्या त्या ठिकाणी घडत असतात. गमतीचा भाग म्हणून आपण तो सोडून घेऊया, परंतु अशा पद्धतीने आपण आज जर आपण समाजाचं चित्र बघितलं तर समाजामध्ये एवढं पोल्युशन वाढलेलं आहे, ज्याला आपण सोशल पोल्युशन म्हणतो, मग त्याला कारणीभूत तुमचे टी व्ही असतील, त्याला कारणीभूत तुमचे मोबाईल असतील, त्याला ह्या प्रदूषणामुळे एक समाज रडून निघालेला आहे. आणि याचं सोशल इंजिनिअरिंग करण्याचं महत्त्वाची जबाबदारी ही माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींवरती आलेली आहे. कारण आज
वर्तमानपत्र हातात पडल्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यातल्या 90% बातम्या या नकारात्मक स्वरूपाच्या असतात. त्या सकारात्मक स्वरूपाच्या जर आपण केल्या तर निश्चितपणे या समाजाचं सोशल इंजिनिअरिंग झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यांनी वाटते जसं पूर्वीच्या काळी किंवा आताही सुद्धा लोकांना असं वाटतं की या पिढीला सुधारण्याचं, यांना दुरुस्त करण्याचं, यांना पुढे नेण्याचं, यांना सुसंस्कारित करण्याचं काम हे फक्त शाळा आणि शिक्षकांचं आहे हे नसताना ते तर आहेच, परंतु त्याच्याही पलीकडचं अत्यंत महत्वाची जबाबदारी ही पत्रकारितेवरती आहे, वृत्तपत्रांवरती आहे की ज्यांनी समाजातील या विद्यार्थ्यांवरती, या मुलांवरती, या युवकांवरती, या युवतींवरती चांगले संस्कार त्या ठिकाणी घडवायचे आहेत की जेणेकरून येणारी पिढी ही सुसंस्कारित त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याची महत्वाची जबाबदारी एक सोशल इंजिनियर म्हणून आपल्या पत्रकार बंधूंनी भगिनींवरती आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आणि निश्चितपणे आपण देखील हा वसा घेऊनच यापुढे हा पत्रकारितेचा जो आपण छंद निवडलेला आहे तो छंद या माध्यमातून जोपासावा अशी मी या पवित्र दिनी आपणास विनंती करतो आणि माझा लांबलांब नगर थांबवतो. नमस्कार मंडळी, आजच्या पत्रकार प्राध्यापक बाळासाहेब दालवेकर यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही पत्रकारांना जो सत्कार ठेवलेला आहे आणि त्या सत्काराला सगळ्यांनी भरभरून दाद दिलेली आहे. मित्र, नुकतंच आम्ही 30 डिसेंबरला राज्यस्तरीय तावडे परिवार साहित्य संमेलन आयोजित केलं. त्या संमेलनाची धुरा या पत्रकारांनी कोणत्याही प्रकारचे आढेवडे न घेता चांगल्या प्रकारे स्वीकारले, चांगले लेख दिले, आमचा भरभरून हे केलेलं आहे. आम्हाला लगान आता आणखी लोकांमध्ये चांगल्या प्रकारची बातमी त्यांनी चांगलं संपन्न झालं याबद्दलची बातमी दिलेली आहे. एक समारोपाची बातमी दिली त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आज या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार म्हणजे मोहन भाऊ, सुरेश महाजनदादा आणि सर्व पत्रबंधूंना विनंती की मी गेल्या 9 वर्षापासून ही साहित्य धुरा सांभाळत आहे. त्यावेळेला एवढा जगवा होत नव्हता. त्यावेळेला सुरेश महाजनदादा आमदार विशेषतः आज आठवण प्रकाशन येते जे आपले लोकमंत्रे माजी वार्ताहर सतीश भाऊ जाधव हा सुद्धा मला चांगल्या प्रकारे साथ देत होता. त्याची उणीव आज खरोखर भासते आहे आणि त्याची उणीव आमचे लियाकत भाऊ सय्यद हे भरभरून काढत आहेत याचा एक वाटतो. किंवा काहीतरी एक मासिक म्हणा सुरू करण्याचा मानक आज तुमच्या पत्रकासमोर मी जाहीर करतो. मोहन विनंती करेल की तुम्ही आम्हाला परवान्याची माहिती जर तुम्ही दिली आणि मिळवून दिलं तर आम्ही तुमचे आभार राहू. आमच्या मंडळामार्फत आम्ही जो उपक्रम सुरू केलेला आहे की जे आपल्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले जे नवोदित साहित्यिक आहे, नवोदित कवी आहे, नवोदित कलाकार आहे यांना पुढे आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि म्हणून आम्ही लवकरच हा म्हणजे अशा पत्रकारितेने मी हा एक जाहीर करतो की आम्ही सुद्धा अशा उद्योगांना भरपूर साथ मिळाले कारण या संमेलनाची संपूर्ण धुरा मी त्यांच्यावर सोपवली होती आणि ती त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. आमच्याकडे मतभेद झालेले असतील परंतु आम्ही तिच्या पुरतं मनावर घेतलेलं नाही आणि लगेच निभावून घेतलं आहे आणि सगळे कार्य सगळा कार्यक्रम आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडला. मित्र भाऊ, तुम्ही आमच्या देऊन या ठिकाणी उपस्थित झाला, आमच्या कार्यक्रमाला आणखी चांगली सेवा दिली, यापुढे असंच सहकार्य मिळत राहू ही अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.